मन मंदिरा भक्तीचा एक सांगू एका मोठ्या माणसाचं आपल्यावर कर्ज ये ना येईना परिस्थितीने हातबल झाला व्याजाचा बोजा डोक्यावर वाढला मूळ रक्कम तरच फिटली नाही आणि व्याज तर वाढलं शेवटी बायको म्हणाली अहो आता हे किती दिवस चालायचं जाऊन भेटा तरी मालकाना मालकाना भेटले अहो म्हटले असा असाय असा असाय असा असाय असा असा आहे असा असा आहे पुष्कळ बोलला तो तो म्हटला अहो काय सगळ्याला जर आम्ही सोडायला लागलो तर आम्हालाच तुमच्याकडून ऋण काढावं लागेल शेवटी एकच उपाय केला तुकाराम महाराज म्हणले ते पाया पडावे हे माझे भांडवल तसे इथे म्हणाले ते ऋण शेष वाचा या न फेडेचे मरो या वाचेचे जे ऋण आहे अरे का ते तसं फेटणार नाही ते पाया पडोनी मी या असं ओढवले अहम ब्रह्मास हे वाचेचे ऋण ते मरून फेटत नाही ज्याच्याकडून ना आले त्याच्याच पाया पडून फेडावे लागते मी ब्रह्म ही वृत्ती आहे लक्षात घ्या ते स्वरूप दृष्ट्या ओझे आहे एक सांगू का दृष्टांत कोळशाची गोण हो हे जसं ओझा आहे तसं चांदीच्या लगड हेही ओझच आहे का नाही कोळशाची गोण ओझ आणि चांदीची लगड ओझ हो नाही तो म्हणला त्यानी माल मोडली आणि यानी मान मोडली तसं मी अज्ञानी आहे हेही आहे तसं ज्ञानी आहे हेही ओझा आहे अहम ब्रह्मास मी हेही ओझा आहे आता हे ओझं डोक्यावर घेऊन फिरायचं कसं बघा कोणी म्हणतो मी जीव आहे मग म्हणला मी देव आहे जीवोहम शिवोहम काय शब्द आहेत कोण जीवोहम शिवोहम आता हे ऋण फिटायचं कसं हे फिटायचं नाही हे फिटायचं असेल तर शरण जा मी मी कोण आहे शिव आहे मी कोण आहे जीव आहे ते ऋण आता सोडवलं कसं पाया पडून सोडवलं आणि म्हणून वाचारुण म्हणून परापश्चंती मध्यमा हन भारती या निस्तारल्या लगती ज्ञानी अज्ञानीची यासाठी परापश्चंती मध्यमा वैखरी यांचा अविद्येच्या अंगाने जरी निराश झाला तरी त्या प्रथम अज्ञाने नंतर ज्ञानाच्या अंगाने उरतातच कशा उरतात प्रथम उरली होती ती अज्ञानाच्या अंगाने आणि नंतर उरली ती कशी ज्ञानाच्या अंगाने तेव्हा एक लक्षात ठेवा हे उरतंच एक दृष्टांत मला सुचला बोलता बोलता ताप गेला शब्दाचा अर्थ ताप गेला का उरतोच की ताप काय साडेसत्त्याण्णव उरतंच ना अठ्ठ्याण्णव गेला पण साडे सत्त्याण्णव उरलास ना अर्थात तो जाऊ नये प्रकृत प्रकृतीच्या दृष्टिकोनातून साडे असणं आवश्यक आहे पण ताप आहेच ना म्हणजे ताप जरी गेला पण अशा स्वरूपात उरला की त्याला ताप म्हणू नये असं जरी असलं प्रकृतीत ते तरी तिथे तापच आहे तसं अज्ञान जरी गेलं तरी ज्ञानाच्या अंगाने तो उरलेला आहेच ज्ञानश्रमला त्या काठी दृष्टांत देतात हे बघा कपाळाला भस्म लावलं पुसलं तरी त्याचे बारीक बारीक कण उरतातच हे बघा आम्ही आता कप बुकाळा बुक्का लावला पुसून गेला पुसून गेला तरी तिथे ते थोडंसं दिसतंच काळं उरतंच उरत नाही असं म्हणण्याची गरज नाही तसं सूक्ष्म रूपाने जे ज्ञान उरलं होतं बरं का आणि ते ज्ञानसुद्धा त्रास दिल्याशिवाय राहत नाही हे बघा मोठं जरी इन्फेक्शन नसलं अगदी हॉस्पिटलमध्ये ठेवणे एवढं जरी नसलं तरी थोडं जरी इन्फेक्शन झालं तरी ते त्रास दिल्याशिवाय राहत नाही तसं महाराज म्हणाले एवढ्या करता तीन वाण्या अज्ञानातल्या परावाणी ज्ञानातली या चारी वाण्याचा निराश करणे आवश्यक आहे तीन वाण्या अज्ञानातल्या आणि परावाणी जरी असली तरी तिचा सुद्धा नाहीसं करणं हे अत्यंत आवश्यक आहे एवढ्या करता महाराज म्हणाले असं हे अज्ञानमूलक ध्यान कृती निराश केल्यानंतर महाराज मोठ्या कौतुकाने सांगतात म्हणूनही परापशंती जवरी ज्ञान अज्ञान भेद होतो वाचे संबंध जो जो देखी जे बोध होतो बोध रूप सरिसाची उठे जवरी ज्ञान अज्ञान हा भेदू शब्द काय आले एक ज्ञान आणि अज्ञान हे दोन्ही भेद आहेत चांगला आणि वाईट हा भेद आहे बरं का चांगलं वाईटाच्या पलीकडे जाईल तेव्हा आनंद माझं बोलणं कळलं काय चांगलं वाईट हे बघा संसार चांगल्यावर टिकून नाही वाईटावर टिकून नाही चांगलं वाईटाच्या पलीकडे गेल्यानंतर संसार आहे बरोबर आहे ना संसार सुखाचा घेवा बायकोनी चांगलं केलं तर सुखाचं आणि वाईट केलं तर दुःखाचं ठीक आहे असू दे म्हटलं आता काय आहे तुझंही वय झालं मी माझा अनुभव सांगितला आम्ही आता सत्ता सत्याहत्तरच्या उंबरठ्यावर त्या आता येत आहेत पंच्याहत्तरीमध्ये गडबड होते काय चहा देता देता कधी त्यांच्याही अंगावर सांडतो कधी आमच्याही अंगावर सांडतो देता देता हात थरथर तो म्हणतो असू दे मी धरतो अठ्ठावन्न वर्ष संसार करून चांगल्या वाईटाच्या पलीकडे गेला माझं बोलणं कळलं चांगल्या वाईटाच्या पलीकडे गेल्यानंतर शेवटचा स्वाद सुखाचा जाईल नाही का हे चालतंच चालतंच मला का लक्षात मी तिला म्हटलं आता व्हा रात्री तुला जमत नाही मला अकमार मी धरतो ती म्हटली काय बरोबर दिसतं का बरोबर नाही आणि वाईट नाही हेच बरोबर आहे बरोबर वाईट काय बरोबर वाईट काय इतक्या दिवस तू मला धरला आता मी तुला धरतो चांगलं काय आणि वाईट काय माझं बोलणं कळलं का लक्षात ठेवा चांगल्या वाईटाच्या पलीकडे जाल तेव्हा संसार सुखाचा तसं ज्ञान अज्ञानाच्या पलीकडे जाईल तेव्हा परमार्थ सुखाचा मी तुझा नवरा हो आहे काय समजतेस कसंही झालं तरी मला करून घातलंच पाहिजे ती म्हणली अहो असं कसं म्हणता आयुष्यभर मी घातलं आणि आज मी काही करून घालत नाही का पण मलाच होत नाही माझं बोलणं कळलं कर का कळणं आणि न कळणं होणं आणि न होणं कशाकरता सांगितलं चांगलं आणि वाईट याच्या पलीकडे गेल्यानंतर चांगलं वाईटाचं काहीच प्रश्न शिल्लक राहत नाही तसं अज्ञान आणि ज्ञान याच्या पलीकडे गेल्यानंतर परब्रह्माचं दर्शन आहे काही अज्ञानात अडकलेत आणि काही ज्ञानात अडकलेत काही म्हणता जीवोहम काही म्हणता शिवोहम दोन्ही अडकलेच एक दृष्टांत मागे मी दिला होता लोखंडाची बेडीच आणि पुढचं लक्षात घ्या सोन्याचीही बेडीच काय म्हटलं मी एखादा लोखंडाची गोडी केली एक, के एक मोठा माणूस होता अधिकारी होता सत्यवर होता त्याला त्यांनी काय केलं सोन्याची बेडी केली सोन्याची बेडी केली चावी फिरवली तो म्हणला अहो मला चालता येत नाही अहो म्हटला आहे बघा चालता येत नाही तरी हरकत नाही पण तुमच्या पायामध्ये सोन्याची बेडी आहे अरे पण म्हणला सोन्याची बेडी आहे पण दोन्हीचं कार्य एकच ना लोखंड्याची वेडी मला चालून देत नाही सोन्याची वेडी चालून देत नाही तसं अज्ञानी विशिष्ट काळात योग्य नाही यो अज्ञान योग्य नाही तसं ज्ञानसुद्धा योग्यच नाही कारण दोन्ही बद्धतेचेच लक्षणं आहेत काही अज्ञानात अडकले आणि काही ज्ञानात अडकले म्हणून लक्षात ठेवा ज्ञानाला सुद्धा अहंकार नवे नवे अज्ञानाला थोडासा कमी तरी आहे ज्ञानाला मला सगळंच कळलं म्हणून जास्ती अडकलं जास्ती अडकल त्याला असं वाटतं माझ्यासारख्या जगात कोणी नाही मी इतका ग्रंथाचा अभ्यास केला इतकं पुस्तक शिकलो इतकं अमकं केलं इतके वाचलं अरे वाचलं पण अजून तू वाचला नाहीस शब्द कशा आहेत अहम ब्रह्मास्मी काय म्हणतात महाराज तुम्ही जर बघितलं तर इतकी सुंदर पण पर... ब्रह्मा अस्मी हा अभिमान शुद्ध ब्रह्म नव्हे जाण मी ब्रह्म आहे हा अभिमान आहे पण शुद्ध ब्रह्म नव्हे शुद्ध ब्रह्म नव्हे हे बघा मसाल्याचं दूध म्हणजे शुद्ध दूध नव्हे माझं बोलणं कळलं का मसाल्याचं दूध म्हणजे शुद्ध दूध आहे का नाही मूळच्या दुधामध्ये काहीतरी टाकलंच ना साखर टाकलीच ना केशर टाकलीच ना बदाम टाकलेच ना नाही का दूध म्हणजे निरस काहीही टाकलं नाही तसं लक्षात ठेवा नासलं तरी वाईट आणि चांगलं काही टाकलं तरी मूळ स्वरूप उरलेलं नाही तसं ज्ञानाने जर अजून काही जास्ती टाकलं तर ते सुद्धा अहम ब्रह्मामस्मी अभिमान शुद्ध ब्रह्मन वेदान <coughs> म्हणनी पराधी वाचांचा संबंध तवरे कैचे शुद्ध बोधी याचे संबंध भेद सगळ्याच्या पलीकडे आहे अहमपणे तोही कठीण तेही लक्षणाधारी जळा पासोनी लवण होय ते येळी विरोणी जाय मोती झाले ते कठीण पाहे उदकी न जाय विरो एक विरतन एक विरत नाही कळलं का दोन्ही लक्षणं कशाची आहेत मीठ कशापासून झालं पाण्यापासून मोती कशापासून झाला मुक्तपणे मोला चढले ते वणिता अधरी सुवर्ण फासा पडले मुक्तची परी नासा आले कठीण ना आले अभिमाने मीठ विरलं ठीक आहे एक मोती सुंदर झाला ज्ञानो बरायचं दृष्टांत देण्याची हातवटी फार सुंदर ते म्हणले त्या मोत्याचं काय झालं माहिती आहे का मुक्तपणे मोला चढले मोती झाला पाण्याचा म्हणून मोल चढलं मीठ झालं म्हणून कमीत विकलं ज्ञानी झाला म्हणून मोल वाढलं मीठ झालं म्हणून मोल कमी झालं पण म्हणले घडलं काय ते वनिता अधरी सुवर्ण फासा पडले वनिता म्हणजे स्त्री स्त्रीच्या नाकामध्ये जाऊन असं बसलं म्हणजे अडकलं ना तिथे अरे मुक्त होतास पण अडकलास जास्ती काय दृष्ट्यानं सांगत नाही समजून घ्या मग मोत्या मोत्या त्या मोत्यामध्ये काय काय जातं जातं का नाही जात गेल्या राहतं का अहो म्हणला काय मोती आहे रे पण काय अडकलंय ते बघणं तसं ज्ञान जरी असलं तरी अहम रूपी अहंकार अडकला ना त्या मोत्यात सुद्धा मळ साठला मुक्तपरी नासा आले मुक्तपरी नासा आले कठीण केले अभिमाने तेवी अज्ञान अभिमान आहे तो सर्वथा तात्काळ जाय ज्ञान अभिमान कठीण आहे अरे अज्ञान चटकन जाईल पण ज्ञानाचा अभिमान चटकन जात नाही गोविता ही मुक्तत्वे मुक्तपणाने सुद्धा तो अडकवतो माझं म्हणणं नीट लक्षात घ्या मुक्त झाला तरी अडकवल्याशिवाय राहत नाही हा ज्ञानाचा अभिमान फार मोठा अवघड आहे हा असं समजू नका सामान्य जेवण पचत नाही चांगलं खाल्लं तरी पचत नाही काय चांगले बुंदीचे लाडू खाल्ले अगदी साजूक तुपातले काय म्हणला आज काय नाही म्हणला काल काय अहो काय झालं अहो काय खाल्लं काही नाही हो म्हणाला बुंदीचे लाडू खाल्ले अरे बुंदीचे लाडू खाल्ले मग रडतोच का तसं ज्ञान आहे मग रडतोच का लक्षात ठेवा इथे ते महाराज तेच म्हणतात ज्ञान अभिमान कठीण आहे साधी भाकरी लवकर पचेल पण बुंदीचा लाडू पसणार नाही पुरणपोळी पसणार नाही बेसिनचा लाडू पसणार नाही भाकरी पचेल मेथीची भाजी पचेल एखाद्या वेळेला पिटलं सुद्धा पचेल हा पण पकवान पसणार नाही तसं एखाद्या वेळेला अज्ञान संपून जाईल पण ज्ञान लवकर पसणार नाही महाराजांनी वर्णन केले लाटण्याऐसा नवे पाथर जेवी न द्रवे लाटणं कधी वागतं का नाही वागत लाटण्याऐसा नलवे आणि पाथर जेवी न द्रवे पत्थर तसा द्रवत नाही लाटणं वाकत नाही तसा हा ज्ञानी भागवतामध्ये म्हणाले ज्ञान अभिमान दुर्वासाशी व्यर्थ शापिले अंबरिशासी मज होडे पडले त्या वेशासी ज्ञान अभिमानासी भिहुनी किती मोठा ज्ञानाचा अभिमान आहे बघा आता मला सांगा अंबरेश्वर राजाने व्रत आहे द्वादशी व्रत करत होते एकादशी करून दुसऱ्याशी पार काय आता त्याला करत होता यांच्या पोटात दुखायचं काय कारण आहे नाही का पण इंद्राला वाटलं आता माझी खुर्ची जाते त्यावेळेला खुर्ची करता भांडणं होती आताही तेच आहेत जाऊ द्या द्या सोडून पुराण पोथा काढून बघा म्हणजे कळेल कशाकरता भांडण हो होतं होतं का नव्हतं बघा नव्हतं असं म्हणता येणार नाही त्याला वाटलं आता हे जर घडलं तर पुढे काय पुढे काय होणार आपलं किती आश्चर्य आहे इंद्राला वाटलं माझं इंद्रपद जाईल बरं का दुर्वासाला पाठवला हो असे एजंट पूर्वीपासूनच आहेत माझ्या बोलण्याचं वाईट वाटून की याच जे सत्व आहे ते हरण केल्याशिवाय ते म्हणले आम्ही सकाळी येतो तुमच्याकडे उशिरा आले म्हणले महाराज आमचं पारण सुटत लवकर या सूर्योदयाच्या अगोदर हो, हो मुद्दाम उशिरा आले काय म्हणले थोडक्यात सांगतो काय राजा माझी वाट बघितली नाहीस अतिथी देवो दे हो ते म्हणले महाराज मी जेवलो नाही फक्त तुळशीला पाणी दाखवलं प्रसाद घेतला घेतलास ना दहा जन्म भोगावे हो लागेल काय आता अवघड आहे काय गुन्हा ह काय गुन्हा काय तर थोडीशी जेवला नाही फक्त आचमन केलं म्हणून आपले संत बरे माझं बोलणं कळलं का ज्ञानोबा तुकवा का बरे हे सगळे पोथी पुराणात राहिले ज्ञानोबा राहायचा या रस्त्याने हो तीस किलोमीटर समाज चालत होता तीस किलोमीटर पुण्यापासून सासवडपर्यंत थवेचे थवे, थवे लागलेले का कधी कुणी वाईट केलं तर त्याला शाप दिला नाही उलट शेवटी ज्ञानेश्वरीच्या शेवटी जे खळांचे व्यंकटी सांडो आणि त्या सत्कार मिरती वाढो आशीर्वाद मागितला हेच वैशिष्ट्य आहे आता काय झालं दहा जन्म घ्यायची बघा ज्ञानाचा अभिमान काय दहा जन्मा घेशील पडलं ना बिचारा भगवान आले मांडी दिली अरे म्हणले अंबरी का असं करतोस नाही म्हणले महाराज मला जन्म फेरा चुकवण्याकरता मी भानगड केली एवढा उपास तापास केले आणि आणि त्या शाब्द काळजी करू नकोस म्हणले तुझ्याबरोबर मी आहे आणि त्याच्या मागे सुदर्शन लावलं याला सुदर्शन दिलं माझं बोलणं समजतंय का अंबरीशाला सुदर्शन दिलं आणि त्याच्या मागे सुदर्शन लावलं ते पळतंय पळते कथा सांगायची गरज नाही सांगायची आवश्यकता नाही लक्षात घ्या म्हणून तुकाराम महाराजांचा पहिला अवतार म्हणजे अंबरीश अंबरीश प्रल्हाद अंगद उद्धव आ? अंगद नामया तुक ही अशी अवतार परंपरा झाली म्हणून जे जे झाले अवतार तुका त्याचे केवढं मोठं कौतुक घडलं देव बरोबर आले कशा करतात ज्ञानाचा अभिमान हे म्हणले तिथेच नव्हता माझ्या मुलाला सुद्धा झाला ज्ञान अभिमान ब्रह्मयासी चोरोनी नेले गोपाळ वत्साशी मज होणे पडले त्या वेशाशी ज्ञान अभिमानाशी भी गाई वत्स चोरून नेले का चोरून नेले माहिती आहे का त्याला जर परब्रह्माची ओळख झाली नाही मग तुमच्या मुलाला जर आली नाही तुम्ही म्हणता बाई ती सांगते अरे तुझ्या बापाने काय केलं ओळख तर म्हटलं तू ओळख मला गरज नाही म्हणून वाईट वाटून घेऊ नका येथे वडील जे जे करीत या नाम धर्म ठेवते असली आपली संस्कृती आहे वडिलांनी जे केलं ते मुलांनी का म्हणून देवाला काय करावं लागलं माहिती आहे का शेवटी बापाची परीक्षा बघण्याकरता गाई आणि वत्स चोरून नेली मन मंदिरा गजर भक्तीचा